साहेब निजामशाहीमध्ये पण कुणबी होतो नव्हता. होतं रे, म्हणून तर तुला मी सांगतोय काय, त्यापासून पूर्वी आणि ओबीसीमध्ये कुणबी हे मुडतेच. आज तुला सांगतो, भुजबळ साहेब बवट्यात बोलताना आमच्या पोरांचा तोंडाचा घास काढून घेतला, का त्यांना शोभते काय म्हणा. हां, आज आता बीसीनं आरक्षण दिले, ओबीसीनं आरक्षण दिले, ओपनला आरक्षण दिले. आता साधं तुला उदाहरण द्यायचं तर ओपन बागमध्ये कुणी पण राजकारणात उभारलेला चालते आणि ह्यांच्यात आम्ही जायचं नाही, हे योग्य आहे काय मला सांग. पण तुम्हाला तुमचं कोटे दिल्यात ना, आता ओपन भरती असेल 10%, BC 10%, OBC 10%, त्यांची ती त्यांचं कोटं पूर्ण करतात आणि आमच्या ओपनमध्ये पण आम्ही येतात, त्यावेळेला आमच्या पोरांचा पोटाचा घास काढून घेत नाही. आज तुला सांगतो, बाबासाहेब आंबेडकरनी घटनेत लिहिले 57 सुद्धा 10 वर्ष आमचे समाजाला द्या, त्यानंतर आरक्षण काढून घ्या, हे बोलत नाहीत, कायद्याच्या गोष्टी बोलतात तर हे खरंच सांगत नाहीत. बरे हे योग्य आहे काय तुम्हाला सांग. हां, आता कुठलीही गोष्ट असून दे, आता तुला सांगतो नसेल तर आर्थिकदृष्ट्या करा, कुठल्या सगळ्या जातींना हम सब एक म्हणताय ना, कुठली खरोखर जो गरीब आहे कुठल्या पण जातीचा असू दे त्याला होऊन दे, आणि OBCना जे शिक्षणाच्या फॅसिलिटी आहे त्या ओपनला द्या, कशाला प्रश्न येतोय. असा भुजबळ साहेब एकदा पण म्हणत नाहीत आम्ही पण तुमच्या ओपनमध्ये येत नाही, जसं तुम्ही हक्कानं म्हणताय OBCमध्ये तुम्ही याचं नाही म्हणून आम्ही ना आमची अन्याय होतोय, मग आमच्या पोरांच्यात तुम्ही येत आहे, तुम्हाला कसं लाज वाटत नाही, तेव्हा तुम्ही म्हणा ना आम्ही पण ओपनमध्ये येत नाही, कुठली पण गोष्ट असून दे ओपनच्या वरती ओपन आहे. आणि भारतीय संविधानमध्ये तंदूर करायची आपल्याला हे अधिकार दिलेले आहेत रे, त्या घटनेत आहेत, त्या पद्धतीने आमच्या नेत्यांनी पण करायला पाहिजे का नको, भेदभाव न करता बाबा प्रत्येकाचं आरक्षण प्रत्येकाला दिले त्यामध्येच तिन्ही याचं इतरियातमध्ये याचं नाही, ओपनमध्ये तुम्ही येऊ नका आम्ही तुमच्यात येत नाही असं का म्हणत नाही, योग्य आहे का नाही तुम्हाला सांग. तर देश एक राहणार आहे का नाही, एकजुटपणा राहणार का नाही, का या नेते लोकांना पाहिजे आहे ही अशी वांदी करायची, जाती भेद करायचा. कायदा आपणच करतोय, कायदा आपणच मोडतोय, लक्षात ठेव. ही घटना लिहिली आहे माणसानेच लिहिल्या ना, का दुसऱ्या कोणी लिहिल्या, त्यात पण आपल्याला आपला वाट आहे का नाही, इच्छा असली तर मार्ग आहे, देशाचा विचार करून यांनी निर्णय घ्यायला पाहिजे. पोटायचं काय पण आता पेटवा पेटवी करायला लागल्यात, आमच्या अन्याय झाला, भुजबळ साहेब वाढायला लागल्यात, दांडदांगा करायला लागल्यात, भुजबळ वाढायला एक माझी हिंमत असेल की नाही तुम्ही म्हणा आम्ही पण ओपनमध्ये येत नाही, तुमच्या कुठल्याही गोष्टीत तुम्ही पण आमच्यात येऊ नका, योग्य आहे का नाही. योग्य प्रत्येक गोष्टीत आता इलेक्शन असून दे, ओपन भाग असल्यावर कोणी पण उभा राहायची आणि ह्यांच्यामध्ये आम्ही जायचं नाही, भरती आमची असली ओपनमध्ये असल्यावर इनी आली तर चालतात आणि ह्यांच्यात आम्ही जायचं नाही, हे कसले चालले आहेत, हे असं आहे काय कायदी. हां, आणि त्याला पण वाटा होते यांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे. विजय साळके, सरदार, कोल्हापूर.